सुरेश पाटील त्याचबरोबर सामनावीरचा किताब या ठिकाणी दिला जातोय सुदेश पाटील शेट यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी महेश डपरे यांना सामनावीराचा किताब या ठिकाणी देण्यात येईल। सुदेश पाटील शेट यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जाईल। तर सामन्यावरती सुरुवात सरामीचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळते। रवी सावंत दोन्ही संघ जर पाहिलं तर या खेळपट्टीचा भरपूर इथे अंदाज झालाय। त्यानंतर मात्र तिसऱ्या फेरीत दाखल झाले दोन्ही संघ। जर पाहिले तर ताकदवान संघ आहेत, अनेक नामवंत संघांना पराभूत करत आता मात्र तिसऱ्या फेरीत दाखल झालेत आणि ही फेरी मात्र दोन्ही संघासाठी करूया मरो, कारण की आतापर्यंत तुम्ही काय केलंय आणि ही फेरी जिंकून कोण बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार हे सांगून जाणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते। एका बाजूला जर पाहिलं तर कारगिल स्पोर्ट मोरेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला एमसीसी मंदूर हा संघ पाहायला मिळतोय। एका बाजूला शिराळा तालुक्यातील बाजारपेठेचं गाव आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मोरेवाडी हे गाव आणि या दोन गावांच्या मध्ये हा सामना मात्र रंगला जातोय। दोन षटकाची मॅच लोतो सुरुवात। पहिल्या बॉल वरती मात्र आता संदीप पाटील नावाचा ब्रँड इथे मात्र आज चालायला लागलाय आणि फक्त चालत नाही तर आपल्या बॅट मध्ये मात्र खोऱ्याने धावा घेत असताना पहिल्या बॉल वरती मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न इथे केलाय संदीप पाटील यांनी। रिव्हर्स अटेंड केला आणि त्यामध्ये मात्र घेतले गेल्या तीन धावा। काय बॅटिंग, सराव माणसाला बळकट बनवतो आणि वेळ बदलते आणि वेळ नक्कीच बदलते आणि वेळ बदलण्याची ताकद तुमच्या आमच्या आणि सर्वांच्या मध्ये असते, परंतु त्यासाठी कठीण परिश्रम मेहनत हे तुम्हाला घ्यावी लागते। एक काळ असा होता की संदीप पाटील यांच्या बॅटला बॉल लागत नव्हता, परंतु ते थांबले नाही तर त्यांनी सराव केला, त्यांनी स्वतःला घडवलं आणि आज जर पाहिलं तर मैदानाच्या चौफेर दिशेला फटकेबाजी करण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण केले। आणि मित्रांनो, क्रिकेट नक्कीच डायरेक्ट मैदानामध्ये येऊन कधी होत नसतं, तर त्यासाठी तुम्हाला मैदानामध्ये घाम घालावा लागतो, सराव करावा लागतो आणि जो सराव करेल जो जास्त गासेल तो चमकेल आणि इथे चमकत असताना संदीप पाटील आपल्याला पाहायला मिळतात। यावेळेस मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक इथे राहुल यांच्या बॅट मधून, परंतु एक धाव तिथे घेतली जाते, धाव संख्या चार आकड्यावरती। त्याचबरोबर बबलू दादा चिंचोरकर यांचं शुभागमन या ठिकाणी व्यासपीठावरती होत आहे। मॅक्सवेल नावाने शिवसाई इलेव्हन रांजणवाडी या टीम मध्ये प्रसिद्ध आहेत। चार धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। यावेळेस पहा फक्त हलक्या त्याने दिशा देण्याचं काम केलंय, एक सिंगल आली, दुसरीचा इथे वेगाने प्रयत्न, दोन धावा इथे पूर्ण केल्या गेल्या, दोन धावेच्या सहाय्याने धावसंख्या सहा आकड्यावरती, सहा रन धावफलकावरती लागल्या गेल्या। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना आतापर्यंत तीन बॉलचा खेळ संपलाय। यावेळेस पहा इथे मात्र दर्जेदार स्ट्रोक संदीप पाटील यांच्या बॅट मधून आक्रमकता दाखवणारा पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते। बॉल जातो सीमारेषा पार, रवी सावंत यांच्या गोलंदाजीवरती मात्र हल्ला बॉल चढवलाय, या बॉल वरती मिळतील धावा सहा, येतोय हा खणखणीत षटकार। अगदी स्वतः अगोदरच मन बनवलं होतं, जागा बनवली, समोरच्या दिशेला फ्रंटफुट लावले आणि लॉंग लेगला मात्र हा फटका केलाय सहा धावांसाठी। काय बॅटिंग इथे आजच्या दिवसभरामध्ये जर पाहिलं तर संदीप पाटील आपल्या मंदूर संघासाठी मात्र खूप चांगली कामगिरी करत असताना, यावेळेस पाच स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न, कमबॅक केलाय बॉलर रवी यांनी, कारण की रवी यांनी देखील एक काळ गाजवलाय। सध्या जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये ज्या दिवशी तुमच्या बॅटला बॉल लागतात त्यावेळेस तुम्ही त्या दिवसाचे हिरो असता, परंतु रवी यांच्या जवळ देखील अनुभव आहे। एक दोन चेंडू खराब, परंतु एखादा चेंडू मात्र अनुभवाचा जरूर आपल्याला पाहायला मिळतोय। आडव्या बॅटा फटका केला, क्षेत्ररक्षक आहेर बॉलची वाट बघत राहिले, एक धाव आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही, कारण की शेवटच्या बॉलवरती मात्र इथे एकच
सिंगल आल्याने स्ट्राइक मात्र स्वतःवरती ठेवण्याचा निर्धार इथे संदीप यांनी बाळगलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता हे षटक मात्र कोणाला दिलं जाईल, कारण की लेफ्ट हँडर बॅटर असताना मात्र कोणत्या गोलंदाजाला, कारण की दोन ऑप्शन आहेत, एकीकडे अनिल जाधव दुसऱ्या बाजूला अनिल डिगे ऑप्शन आहे, परंतु डावखुऱ्या फलंदाजाच्या विरोधामध्ये डावखुरा गोलंदाज थोडस टेन्शन असेल, परंतु काय निर्णय काय डिसिजन या ठिकाणी घेतला जातोय चर्चा. नक्की चर्चेतून एखादा मार्ग नेहमी निघत असतो आणि ते चर्चा केले मार्ग काढलाय अनिल जाधव, जे टीमचे अनुभवी आहेत. कित्येक वर्ष कारगिल स्फोट हे नाव ज्यांनी चालवलं आणि या नावासाठी ज्यांनी संघर्ष केला ते अनिल जाधव गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. अनिल जाधव आले गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक दुसरा. संदीप पाटील या अगोदर तर पाहिलं तर या अगोदरच्या मॅच मध्ये 30 धावांचे वादळी खेळ त्यांनी केले होते आणि या मॅच मध्ये देखील आतापर्यंत त्यांच्या नावावरती जर पाहिलं तर 12 धावा आहेत. शेवटचं षटक अनिल जाधव टू संदीप पाटील, निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पहा काय गोलंदाजी, अगदी शपळून खेळण्याचा प्रयत्न, परंतु उजव्या एसटीच्या अगदी जवळून जाणारा बॉल. इथे थोडस जर पाहिलं तर अगदी इंच भर अंतर जर सोडलं तर कुठेतरी एसट्या मात्र उडवल्या गेल्या असत्या, परंतु नशीब बलवत्तर म्हणावं लागेल फलंदाजी करणाऱ्या संदीप पाटील यांचं. इथे निर्धाव चेंडू जे सांगता होते, आता 5 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. एका बाजूला डावखुरी फलंदाज, दोन्ही टीम मध्ये जर पाहिलं तर अनिल डिगे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला संदीप पाटील. डावखुरे फलंदाजाचा बोलबाला राहिला या पहिल्या गटामध्ये. या अगोदर महेश ढपे आपण पाहिलं, संदीप पाटील अनिल डिगे यांचा बोलबाला राहिलाय. आता समोरच्या दिशेत फटका केलाय, कॅच इम्पॉर्टंट आणि कॅच मात्र पकडले. पा ज्या कामगिरीसाठी मात्र अनिल जाधव यांना आणलं आणि नितीन याने मात्र अप्रतिम झेल टिपला, कारण की नितीन यांना माहित होतं की हा महत्वाचा काटा आहे, हा काटा आपले वाटा अडवू शकतो आणि हा काटा इथे थांबवणं गरजेचं आहे आणि म्हणूनच की काय एक अप्रतिम दर्जाचा झेल टिपला नितीन याने आणि फलंदाज संदीप यांना माघारी परतावं लागलं जात आहे. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती. तर पवन आहे, पवन यांनी चांगला झेल टिपला. तो नवीन फलंदाज सुनील आपल्याला पाहायला मिळतात, अनुभवी खेळाडू, एक्सपिरियन्स विरुद्ध एक्सपिरियन्स असं आपल्याला पाहायला मिळेल, कारण की सुनील यांनी देखील मंदूर संघाचं कित्येक वर्षाचं क्रिकेट खेळलं, कित्येक वर्ष मंदूर या गावाच्या नावासाठी, मंदूर गाव क्रिकेटच्या पटलावरती आणण्यासाठी सुनील यांनी देखील खूप कष्ट केलेत आणि आज मात्र जर पाहिलं तर सुनील दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दोन बॉलचा खेळ संपलाय. यावेळेस पहा काय गोलंदाजी, का अनिल जाधव यांना या षटकामध्ये आणलं, कारण की संदीप पाटील यांच्यासारखा हार्ड हिटर मैदानाच्या आतमध्ये असताना अनिल जाधव यांना का आणलं, कारण की संघाचा नेता, कॅप्टन, लीडिंग ऑफ फ्रंट जर पाहिलं तर तुमचा संघाचा सेनापती हा नेहमी लढाईसाठी सज्ज असतो आणि त्यांना मात्र या महत्वाच्या निर्णायक क्षणी मात्र गोलंदाजी दिली आणि आतापर्यंत 3 बॉल मात्र खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेत. यावेळेस पहा आणखीन एक दर्जेदार इथे मात्र दांडी गुल आणि फलंदाज मात्र इथे बाद झालाय. लागोपाठच्या 4 बॉलवरती एकही धाव दिलेली नाही. इथे मात्र यानंतरच्या मॅचचा केला जाईल टॉस. खटिंगवाडी आणि सावंतवाडी या दोन संघामध्ये यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. खटिंगवाडी आणि सावंतवाडी या दोन संघामध्ये विद्यमान लढत आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉलमध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही. अजून जर 2 निर्धाव आले तर मात्र टेनिस बॉल हंगामाची पहिली लढत, पहिली टुर्नामेंट, पहिली स्पर्धा आणि टेनिस बॉल हंगामामध्ये पहिलं निर्धाव षटक जर कोणी हाताळलं तर ते नाव मात्र आपल्या नावावरती हा विक्रम नोंदवला जाईल का याचा प्रयत्न जरूर इथे आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ संपलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बाबूराव. यावेळेस पहा हा विक्रम मात्र अबाधित राहिलाय, कारण की या बॉलवरती एक धाव आले.
तर बाबुराव यांच्या बॅट मधून एक धाव आले. डॉट बॉल फक्त पाय एक धावांचं षटक या ठिकाणी हात आलं. अनिल जाधव यांची जर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार उद्या शेवटच्या षटकामध्ये मंदूर संघाविरोधात मात्र अप्रतिम गोलंदाजी आणि 14 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या. 15 धावांची गरज जिंकण्यासाठी. येणारे बॉल असतील 12 चेंडू 15 धावा. पागडी संकट किती मोठं असू द्या आणि प्रतिस्पर्धी टीम किती मजबूत असू द्या, संघाची एकता संघाची एकात्मता हे नेहमी तुम्हाला विजयापर्यंत पोहोचवते. आत्मविश्वास हा खूप महत्वाचा आहे आणि हा आत्मविश्वास इथे दाखवला टीम मोरेवाडी या संघाने. परंतु जय पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अजून देखील एक लढत शिल्लक आहे. दुसरी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक इनिंग या ठिकाणी शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये आता करायचे आहेत 15 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. सरळ लगेचच मंदूर संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या. वाडे आणि सावंतवाडे चला लगेचच मॅचला सुरुवात करा. कारगिल स्पोर्ट मोरेवाडी या संघाकडून आघाडीची जोडी मैदानात आहे. त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते रवी सावंत आणि अनिल डिगे दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉलमध्ये करायचे आहेत 15 धावा. अनिल डिगे आणि रवी सावंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 15 धावा सलामीचं पहिलं षटक गोलंदाजीवरती आपल्याला चला 12 चेंडू 15 धावा मॅचला लगेच सुरुवात करा की अजून देखील बऱ्याचशा मॅचेस या ठिकाणी आपल्याला खेळवायच्या आहेत. अजून 14 मॅचेस या ठिकाणी शिल्लक आहेत याची नोंद घ्या. चला तुकाराम गोलंदाजीसाठी सज्ज झालेत रवी सावंत.
स्ट्राइकिंग एंडला नॉन स्ट्राइकला अनिल डिगे आपल्याला पाहायला मिळतात. ट्रॉफिक मध्ये रवी सावंत हो रवि सावंत स्ट्राइकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. सामन्याची सुरुवात 12 बॉल मध्ये करायचे आहेत 15 धावा. दोन मातबर संघ दोन नामांकित संघ एकमेकांच्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. महत्वाची लढत महत्वाची मॅच कारण की जो संघ जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र फेरीत प्रवेश करेल. जो संघ पराभूत होईल त्यांना मात्र इथे परतीचा प्रवास करावा लागेल. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय रवी सावंत यांच्या बॅटमधून. या सामन्याचं जे प्रेशर होतं जे दडपण होतं ते सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती मात्र कमी करण्याचा प्रयत्न राहिलाय रवी सावंत यांचा. पहिल्या बॉलवरती षटकार. पोलिसमॅन खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर रवी सावंत यांनी देखील बराच काळ गाजवला आणि या बॉलवरती पहा काय घडलं जातंय. षटकारानंतर चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आलाय 10 रन धावपळकावरती लागले गेले. आता 5 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. सामन्यामध्ये जर पाहिले तर सुरुवातीला मंदूर संघ ज्या पद्धतीने संदीप पाटील यांची बॅटिंग चालवत होती वाटलं होतं या सामन्यामध्ये देखील दमदार बॅटिंग होईल, परंतु 3 बॉलचा इथे खेळ संपलाय. आता 5 धावांची गरज. आता मोरेवाडी संघ हा सामना सहजासहजी सोडणार नाही कारण की सीझन मध्ये पहिली टुर्नामेंट आणि बक्षीस पात्र फेरीत दाखल होणं हे प्रत्येकाचं स्वप्न, कित्येकांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही तर हा संघ स्वप्नाच्या दिशेने ते वाटचाल करत असताना आणखीन एक निर्धाव चेंडू. आता मात्र तुकाराम यांनी कमबॅक करायला सुरुवात केले. सुरुवातीचे 2 चेंडू राहिले रवी सावंत यांचे आणि हे 2 चेंडू राहिले मात्र गोलंदाज तुकाराम यांचे. 4 बॉलमध्ये 10 रन खर्च केल्या. हा सामना जर शेवटच्या षटकापर्यंत जर पोहोचला तर मात्र निर्णायक होऊ शकतो कारण की क्रिकेट आहे. यावेळेस पहा इथे मात्र शेवटच्या बॉल पर्यंत आम्ही सामना जाऊन देणार नाही. रवी सावंत मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस दलातील एक पट्ट्या. आणि आता मात्र जर पाहिलं तर षटकार चौकार आणि षटकार 6-4-6 अगदी जर पाहिलं तर एखाद्या गाडीचा नंबर डायल करावा मोबाईल नंबर डायल करावा तशा पद्धतीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच कारगिल स्पोर्ट मोरेवाडी टेनिस बॉल हंगामामधील पहिली स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेमध्ये पहिल्या गटातील बक्षीस पात्र फेरीत दाखल होणार.